बातमी पुण्यातून, कारण पुण्यनगरी ही सजली आहे. पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणेश भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर आता मिरवणूक सुद्धा निघालेली आहे अगदी थाटामाटात. या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे ढोल ताशाच्या गजरात. तरुणाई इथे सहभागी झालेली पाहायला मिळते अगदी थाटामाटात. बाप्पा इथे विराजमान झालेला आहे पालखीत, आणि पालखी म्हणजेच या बाप्पाची दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक आता काढली जाते. आणि या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले पाहायला मिळतात. गणेश भक्त अगदी उत्साह त्यांचा गगनात मावेनासा पाहायला मिळतोय. तर अथर्व शीर्ष पठण झालंय, आरतीही झालीय. बुधवार पेठेतील गणपती मंदिरापासून गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणरायाची मिरवणूक सुरू झाली आहे. प्रसिद्ध असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला जे आहे ते आता सुरुवात झालेली पाहायला मिळते. आणि हेच ते रूप आहे विलोभनीय असं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं. आणि आता जे आहे ती या मिरवणुकीला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळते. याच एका रूपाला आपल्या डोळ्यामध्ये भरून घेण्यासाठी किंवा आपल्या मोबाईलमध्ये या लाडक्या बाप्पाची एक छबी टिपण्यासाठी जे आहे ते हजारो लाखो पुणेकरांची गर्दी जी आहे ती रस्त्यांवरती झालेली पाहायला मिळते. आणि आता जे आहे ती लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेलं चित्र पाहायला मिळते. गणपती बाप्पाचं रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी पुण्यातील या रस्त्यांवरती सध्या अवतरलेली पाहायला मिळते. आपल्या लाडक्या बाप्पाचं एक रूप जे आहे ते रूप आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी ही संपूर्ण गर्दी होत असते. आणि या सिंहरथावरती विराजमान झालेला बाप्पा पाहण्यासाठी जे आहे ती पुणेकरांची अलोट गर्दी सध्याच्या घडीला जी आहे ती शहरातील मध्यवर्ती भागामध्ये जी आहे ती झालेली पाहायला मिळते. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.